नमस्कार, मी श्वेता अंकले, तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव लोकसभेच्या अधिवेशनात चिकोडीच्या खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी आपल्या मतदारसंघातील गैरसोयींसह विविध मुद्द्यांवर संसदेत मुद्दा मांडून मागण्या मान्य करण्याचा आग्रह केला. चिकोडीतील शिक्षणाचा स्तर सुधारण्यासाठी केंद्रीय विद्यालयांना लवकरात लवकर मंजुरी द्यावी, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी यासह विविध मुद्द्यांवर त्यांनी मुद्दा उपस्थित करून आपल्या मागण्या मान्य करण्याचा आग्रह केला. शहरात सततच्या पावसामुळे रस्ते, गटारी तसेच इतर समस्या निर्माण झाल्या आहेत. या सर्वांची पाहणी करून तात्काळ विकास कामे राबवण्याच्या सूचना बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी अधिकाऱ्यांना केले आहे. समर्थनगर, मारुतीनगर, अमननगर या परिसराला भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. अमननगर येथे अनेक ठिकाणी रस्ता चिखलमय झालाय, तर समर्थनगर येथे ठिकठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडत असून घरांमध्ये पाणी शिरत आहे. मारुतीनगर येथेही पाणी साचल्यामुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागतोय. यापुढील काळामध्ये या समस्या उद्भवू नयेत यासाठी आमदार राजू सेठ यांनी शहरातील उपनगरांचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटीही उपस्थित होते. आरोग्याची तक्रार घेऊन आलेल्या 17-18 वर्ष वयोगटातील अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी सुरक्षा इस्पितळाचे डॉक्टर मुत्तुराज हुगार यांना मुलीच्या नातेवाईकांनी बेदम चोप देण्यासह इस्पितळातील फर्निचरचे तोडफोड केली आहे. या घटनेची फिर्याद हुकेरी पोलीस ठाण्यामध्ये नोंदवून सदर डॉक्टरावर कडक कारवाई करण्यासह त्याचा वैद्यकीय परवाना रद्द करावा अशी मागणी करण्यात आली. पोलीस निरीक्षक महांतेश बसापुरे यांनी याची दखल घेत तातडीने सदर डॉक्टरास ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. चौकशीअंती योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्या मुलीच्या पालकांना दिले आहे. या घटनेने हुकेरी शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली असून चर्चेचा विषय ठरला आहे. आलारवाड क्रॉस ते हलगा गावच्या सर्व्हिस रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. यामुळे ठिकठिकाणी रस्ता पूर्णपणे खचून गेला आहे. काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे स्थानिक नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. रस्ता खराब झाला असल्यामुळे बस फेऱ्या दुसऱ्या बाजूच्या रस्त्यांनी जात आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना गावापर्यंत येण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. सुवर्ण विधानसौध जवळ असलेल्या हलगा गावात एकही बस फेरी नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होऊ लागले आहेत. जिल्हा न्यायालय आवारातील वकील चेंबरसमोर असलेल्या डायनिंग हॉलची उभारणी 3 वर्षांपूर्वी करण्यात आली. खडी, पेव्हर्स त्याच ठिकाणी पडून आहेत. याचबरोबर शोभेची झाडे लावण्यासाठी करण्यात आलेल्या जागेत इतर झाडे उगवल्याने त्या ठिकाणी गलिच्छ वातावरण निर्माण झालं आहे. या अस्वच्छतेमुळे वकील वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून तातडीने या परिसराची स्वच्छता करावी अशी मागणी होत आहे. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. सालाबाद प्रमाणे खडेबाजार बेळगाव येथील श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 674 संजीवन समाधी सोहळा आज संपन्न झाला. आज शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज विठ्ठल मंदिर येथे सकाळपासून विधिवत पूजा, त्यासोबत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी हुशार विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात आला. यावेळी मंदिर परिसर भक्तांच्या उपस्थितीने फुलून गेला होता. श्री नामदेव संजीवन समाधी सोहळ्याच्या सांगता कार्यक्रमानिमित्त आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याचा समाज बांधवांनी व भाविकांनी लाभ घेतला. खादरवाडी बेळगाव येथील मराठा मंडळचे 3 विद्यार्थी सब ज्युनियर नॅशनल कुराश या स्पर्धेसाठी 4, 5 आणि 6 ऑगस्ट 2024 रोजी उत्तर प्रदेश येथील सहारणपूर येथे होणाऱ्या कर्नाटक राज्य संघाकडून निवड झाली असून ते यात भाग घेणार आहेत. प्रताप शिवणगेकर 40 किलो, अझान शरीफ 70 किलो आणि सिद्धांत कडली 55 किलो वजनी गटात त्यांचा समावेश असून सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक व आंतरराष्ट्रीय पैलवान अतुल शिरोळे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत असून संस्थेच्या अध्यक्षा डॉ राजश्री नागराजू व मुख्याध्यापिका वनश्री नायर यांचे प्रोत्साहन मिळत आहे.
लुक आणि फिल्ममध्ये टाईल्सची भूमिका महत्वपूर्ण असते. याचे महत्व जाणून घेऊन संकम हॉटेल रोड गांधीनगर येथील HP पेट्रोल पंपा शेजारील पूनम ट्रेडर्स यांच्या बेळगावातल्या सर्वात मोठ्या प्रशस्त आणि अद्ययावत अशा तब्बल 5,000 square feet भव्य शोरूममध्ये सिम्पोलो टाईल्स आणि बाथवेअर गॅलरीचे उद्घाटन काल गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी पूनम ट्रेडर्सचे मालक जवेरीबाई पटेल यांचे सुपुत्र अरुण पटेल व नितीन पटेल यांच्या उपस्थितीत तसेच सिम्पोलो कंपनीचे CMO भारत आघारा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रसंगी या सोहळ्याला बेळगावमधील प्रमुख वास्तुविशारद, स्थापत्य अभियंते आणि प्रख्यात बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी शोरूममध्ये मांडण्यात आलेल्या सिम्पोलो टाईल्स आणि बाथवेअर टाईल्सच्या रेंजबद्दल पसंती दर्शवून पटेल कुटुंबियांचे कौतुक केले. हॉलच्या भिंतीपासून किचन, बाथरूम, बेडरूम, पॅसेज, बाल्कनी, जिना डिझाईन करण्यासाठी असंख्य प्रकारात सिम्पोलो टाईल्ससह अनेक ब्रँडेड टाईल्स या पूनम ट्रेडर्स शोरूममध्ये ग्राहकांच्याकरिता आकर्षकरित्या मांडण्यात आलेल्या आहेत. याचा बेळगावकरांनी लाभ घ्यावा असे संचालकांनी कळवलं आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी नानावाडी येथील रस्त्यावरील पाणी काही कमी झालेलं नाही. यावर्षी नाल्याची योग्य प्रकारे स्वच्छता केली नसल्यामुळे नानावाडी रोडवर तब्बल 3 ते 4 फूट पाणी 10 दिवसांपासून साचून आहे. त्यामुळे या पावसाच्या पाण्यातूनच नागरिकांना ये जा करावी लागत असल्याने प्रशासनाच्या कारभाराविरुद्ध नाराजीचा सूर उमटत आहे. मिलिटरी एरियातून येणारे पाणी नानावाडी रोड येथील नाल्याला मिळते, परंतु काँग्रेस रोड येथील नाल्याची योग्यरित्या सफाई केली नसल्याने कचरा तसेच टाकाऊ साहित्य नाल्यामध्ये अडकलं आहे. पाणी जाण्यास वाट नसल्यामुळे पाणी तिथेच साचून राहते. या नाल्याचे पाणी रेल्वे उड्डाण पुलाच्या खालून दोड्डणावर हॉस्पिटलकडे जाते, परंतु पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे पाणी तेथेच साचून आहे. शाहूनगर संगम गल्ली येथील रस्त्याची अवस्था बिकट आहे. या खराब रस्त्याचा फटका शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांना बसत आहे. शाहूनगर येथील नागरिकांनी खड्ड्याबाबत अनेक वर्षांपासून आंदोलने, पाठपुरावे सातत्याने करत आहेत, तरी देखील प्रशासन अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत आहे. त्यात येथील गटारीचं काम अर्धवट आहे. गटारी स्वच्छ न केल्याने अर्धवट असणाऱ्या गटारीमध्ये पाणी साचल्यानं डेंग्यू, मलेरिया असे आजार वाढत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तातडीने याकडे लक्ष देऊन येथील प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी शाहूनगरवासीय करत आहेत. मातृभाषेतून शिक्षण घेतलेला विद्यार्थी कधीही मागे पडत नाही, त्यामुळे मराठी भाषिकांनी आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्यास प्राधान्य द्यावे. तसेच मराठी संस्कृती आणि भाषा टिकवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे असे प्रतिपादन माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत यांनी केलं आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गुरुवारी खानापूर तालुक्यातील सरकारी मराठी मुलींची शाळा गलगुंजी, सरकारी मराठी शाळा निडगल, सरकारी मराठी शाळा बरगाव आदी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पांडुरंग सावंत यांनी गेल्या काही वर्षांपासून मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याने मराठी शाळांवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे, परंतु मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी झाले आहेत. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती अतिशय चांगल्या प्रकारे होते, तसेच त्यांची बौद्धिक क्षमता लहान असल्यापासूनच वाढत असते. त्यामुळे सर्वांनी आपल्या पाल्यांना मराठी भाषेतून शिक्षण घेण्यास प्राधान्य दिले तर पुन्हा एकदा खानापूर तालुक्यातील मराठी शाळांना चांगले दिवस येणार आहेत. फक्त महाराष्ट्र एकीकरण समिती नव्हे तर प्रत्येक मराठी भाषिकाने मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. संततधार पाऊस व नैसर्गिक आपत्तींमुळे संकटात सापडलेल्या कर्नाटकातील नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने धाव घ्यावी अशी मागणी राज्यसभा सदस्य इराणा कडाडी यांनी बुधवारी राज्यसभेत केली आहे. लक्षवेधी सूचनेअंतर्गत इराणा कडाडी यांनी केरळ व कर्नाटकात अतिवृष्टीमुळे झालेल्या जनजीवनावरील परिणामाविषयी केंद्राचे लक्ष वेधले.
पश्चिम घाटातील जोरदार पावसामुळे कृष्णा घटप्रभा नद्या धोक्याची पातळी ओलांडल्या आहेत. जिल्ह्यातील जनजीवनावर याचा परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातील कोयना व राजापूर जलाशये भरली आहेत. या जलाशयातून 3 लाख क्युसेकहून अधिक पाणी सोडल्यामुळे कृष्णा नदीला तर 80,000 अधिक क्युसेक पाणी सोडल्यामुळे घटप्रभा नदीकाठावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. 232 गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे. बेळगाव जिल्ह्यातील 44 पूल पाण्याखाली गेले आहेत तर 800 अधिक कुटुंबातील 4,000 अधिक जण काळजी केंद्रामध्ये आहेत. गुरुवारी दिवसभर व रात्रभर रिपरिप सुरू असणाऱ्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केलं असून हवेमध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला होता. शुक्रवारी सूर्यप्रकाशाचे दर्शनच झाले नाही. शुक्रवारी हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी व मार्कंडेय नद्यांची पाणी पातळी स्थिर होती. म्हाताऱ्याने शेवटच्या दिवशीही दमदार हजेरी लावल्याने नदीकाठच्या भागामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, पण पाणी पातळीमध्ये वाढ न होता स्थिर राहिल्याने नदीकाठील भागातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही म्हाताऱ्याने आपली किमया दाखवल्याने तालुक्यातील नद्या, नाले, जलाशय आणि तलाव तुडुंब भरले आहेत. गेल्या 4 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी रात्री तालुक्यात सर्वत्र जोरदार झोडपले, त्यामुळे सर्वच नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये गुरुवारी सकाळी मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांशी संपर्क पुलावर पाणी आल्याने तुटला होता. हलात्री नदीच्या पुलावर गेल्या 15 दिवसांपासून 5 फूट पाणी कायम असल्याने या भागातील नागरिकांना असोग्यावरून खाणापूरशी संपर्क साधावा लागत आहे. येडोगा पुलावर पाणी आल्याने खाणापूरशी संपर्क तुटला होता. दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याने दुपारनंतर पाणी पातळी थोडी ओसरली होती. नंदगड परिसरातून दररोज शेकडो विद्यार्थी खाणापूर, बेळगाव येथे शिक्षणासाठी जातात, मात्र नंदगड फाट्यावर हल्याळ, बीडी, शिरशी येथून येणाऱ्या बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. तसेच हलसाल, देवराई, हलशी, नागरगाडी या बसेस वेळेत येत नसल्याने विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत बसावं लागतं, त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासाठी नंदगड खाणापूर सकाळच्या वेळेत बस सुरू करावी अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांतून होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.